आहे 19 ऑगस्ट 2023. आपण मागच्या 2-3 अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 18 ऑगस्टला पाऊस सुरू झाला, कालपासून सगळीकडे सुरू झाला, पण आज 19ला तर आणखीन जास्त वाढला. पण आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे. राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज 19 ऑगस्टला म्हणजे आज राज्यभर सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे 19 ऑगस्टपासून ते 26 ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास 3 दिवस पाऊस पडणार आहे, म्हणजे 3 पाऊस येऊन जाणार आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत प्रत्येक गाव जर कोणतं एखादं गाव धरलं, उदाहरणार्थ आमचं धरून समजा सेलू तालुका, तर या सेलूलामध्ये 3 पाऊस या 26 तारखेपर्यंत येऊन जाणार आहे. तसंच सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, वडीनाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत एक सर्वांना सांगत येतो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे, पण 23 ऑगस्ट 24, 25, 26 ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्या पावसामुळे काय होणार आहे, राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर 23 ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागातून जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर जालना, जळगाव, संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, अंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, पुन्हा इगतपुरी, नाशिकचे जवळपास संपूर्ण तालुके, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरातच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण की म्हणजे हे जे 19 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरणं पहिलेच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे, ते पाणी आमच्या जायकवाडीला येणार आहे. आणि जायकवाडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते. आणि तुम्हाला सांगतो आता जायकवाडी धरण जवळपास आजच्याला 33% झालेले, तर हे ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत हे आमचं जायकवाडी धरण जवळपास 50%च्या पुढे जाईल म्हणून हे देखील या अंदाजामध्ये सांगतो. आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता तुम्हाला सांगतो, जिल्ह्यावर सांगतो, म्हणजे आज 19 तारखेला सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, परभणी, त्यांच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी, अंदरसूल, त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, फुलंब्री, कन्नड, ह्या भागामध्ये कन्नड या सगळीकडे म्हणजे सांगायचं तर मुंबई, पुणे सगळ्यात जास्त पाऊस मुंबई, पुणे, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत आहे. पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस 26 तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे, म्हणजे सगळीकडे म्हणजे प्रत्येक गाव एखादं पकडायचं त्या गावाला 3 पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं. आणि राज्यामध्ये ह्या पावसामध्ये काय होणार, आणखीन एक सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा, मला बरेच शेतकऱ्यांची फोन आले की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय झालं की आमच्या धरणामध्ये तळ्यामध्ये पाणी आलं नाही. त्यांच्यासाठी खास करून अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आनंदाची बातमी, तुमचे जे ते पेन टाकळी धरण आहे त्याच्यात देखील पाणी येणार आहे. त्याच्यानंतर वैजापूर, कन्नड त्या भागामध्ये थोडेफार धरणं कोरडी येतं, त्या धरणं देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस धरणात पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण सर्वांनी एक सांगू देतो की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना स्वतः झाडाखाली थांबू नये, आपली बैल शेतकऱ्यांनी झाडाखाली बांधू नये, कारण की जास्त विजा झाडावर पडतात म्हणून ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची. परत सर्वांना सांगू इच्छितो हा पाऊस फक्त 26 तारखेपर्यंत राहणार नाही, 26च्या नंतर 1-2 दिवस थोडं विश्रांती घेणार आहे, परत एक अहमदाबादचा पट्टा येणार आहे, पुन्हा पोळ्याला पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पोळ्यापर्यंत, राखी पौर्णिमापासून आजपासून राखी पौर्णिमा ते पोळ्याच्या दरम्यानपर्यंत हे पाऊस असं सत्र चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण ह्या आता जे पाऊस येणार आहे 19 ऑगस्टपासून ते पोळ्यापर्यंत 2 सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये मांजरा धरणात देखील चांगलं पाणी येणार आहे. त्याच्यानंतर सेलू तालुक्यामध्ये दुधना धरण त्याच्यात देखील पाणी येणार आहे. त्याच्यानंतर
जिंतूरचं येलदरी धरण त्याला देखील पेनटाकळी धरणाला देखील येणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर हा पाऊस चांगला शेतकऱ्याला म्हणजे धरणात पाणी येण्यासाठी चांगला राहणार आहे. आणि जे गोदावरी नदीचे छोटे छोटे बॅरल्स आहेत त्याच्यावर देखील चांगलं म्हणजे त्याच्यावर पाण्याची आवक येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की 19 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे. मुंबईला देखील पडणार आहे. त्याच्यामुळे मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घ्यावी, पुण्याकडल्या जनतेने काळजी घ्यावी, नाशिकच्या जनतेने काळजी घ्यावी कारण की हा पाऊस सर्वात जास्त नाशिककडे पडणार आहे. आतापर्यंत नाशिक आंदरसूल त्याच्यानंतर लासलगाव त्याच्यानंतर दोडी सिन्नर ह्या संगमनेर भागात कमी होता पण ह्या पावसामध्ये त्यांची सगळी सरासरी भरून जाणार आहे. म्हणून खास करून नाशिकरांसाठी आनंदाची बातमी. त्यांना काही दुष्काळ बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरकडे दोडीकडे दुष्काळ पडतो का. मी म्हणे घाबरू नका, ह्या पावसात तुमची सरासरी भरून निघणार आहे. म्हणून सर्वांनी काही चिंता करू नये आणि सगळीकडे राज्यात पाऊस पडणार आहे, सगळ्यांना फायदेशीर राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण मागच्या अंदाज सांगितलं की 18 ऑगस्ट पर्यंत मुग काढून घ्या तर सर्व शेतकऱ्यांनी 18 ऑगस्ट पर्यंत पीक मुग काढून घेतले. मी हे देखील सांगतो. परत एक आणखीन हे सांगू इच्छितो की निसर्गाचा असं आहे बघा, तुम्हाला एक मी प्रत्येक ज्या ज्या वेळेस माझे प्रोग्राम असेल त्या ठिकाणी मी सांगत असतो की यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारायचं नाही. एक आणखीन एक त्याच्यातलं एक सोपं कारण सांगतो. आपलं पीक काढायला आलं की समजायचं 3 दिवसानं पाऊस येणार. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, लक्षात घ्या. आता मुगाचं पीक आलं तर बघा काढायला, मुग काढणीस आलं की लगेच 3 दिवसानं पाऊस आला. त्याच्यानंतर परत आणखी एक लक्षात घ्या, आता उडदाचं पीक काढायला येणार आहे. आणखीन 10-12 दिवसानं उडदाचं पीक आल्याच्या नंतर लगेच आपणच म्हणायचं आता 3 दिवसानं पाऊस येणार. हे अंदाज कोण देतं? निसर्गच देते. म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.